महाराष्ट्राच्या भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयानं अगदी तळ गाठलाय. 105 TMC पाणी साठा असणाऱ्या शिवसागर जलाशयात काही प्रमाणातच काही काही ठिकाणी पाणी साठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र ते पाणी बोट चालतील इतपत नसल्यानं बोटी सुक्या नदीपात्रात उभ्या आहेत. या वर्षीच्या कडक उन्हाने सर्वत्र पाण्यासाठी भटकंती होत असताना महाराष्ट्राच्या भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाची पाणी पातळी ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यामुळे सद्यस्थितीत पाण्याने तळ गाठला. बामनोली सह तापोळ्या परिसरातील 700 ते 800 बोट चालकांवर बोट व्यवसाय पाण्याअभावी ठप्प झालेत. बामनोली सह तापोळ्या परिसरातील 700 ते 800 बोट चालकांवर पाण्याअभावी उपासमारीची वेळ आली आहे. जलाशयाची पाणी पातळी खालवल्यानं बोट चालकांना आपल्या बोटी कोरड्या नदीपात्रात उभ्या करून आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. खरोशी रेणोशी पर्यंत असलेल्या पाण्याची पाणी पातळी अगदी तापोळ्याच्या देखील खाली आली आहे. शिवसागर जलाशयाने तळ गाठल्यानं तापोळ्या भागातील गावांचा एकमेकांशी असणारा संबंध हा पूर्णपणे तुटलाय. या भागातील लोकांचे दळणवळणाचे मुख्य साधन हे बोट आहे आणि पाणी नसल्यानं या बोट चालणार तरी कशा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. शिवसागराने तळ गाठल्यानं बोट व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांचे कुटुंब हे उघड्यावर पडण्याची वेळ आली आहे. जी कोयनामाई भरल्यावर संपूर्ण परिसर कसा हिरवागार करून सोडते तीच कोयनामाई आज उघडी पडली आहे.